नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एस टी महामंडळाच्या भरतीसंदर्भाने 16 मार्च रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली. त्या बातमीनुसार एस टी महामंडळाच्या पदभरतीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तर पाहूया नेमकी का स्थगिती मिळाली या भरतीसाठी. तर पहा, या अगोदर जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये 139 जे उमेदवार होते त्यांना सर्वजणची चाचणी झाली होती. तसेच पुढील जी कागदपत्र पडताळणी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु त्या 139 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही व ते नियुक्ती आदेश न देता ही जी पुढील भरती आहे ती नवीन भरती ज्याची जाहिरात या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांना आदेश न मिळाल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे. आणि त्यामुळे मुंबई त्या उच्च न्यायालयाने परिवहन महामंडळाला नोटीस बजावलेली आहे. आणि त्यानुसार सदर जी भरती आहे ती पुढील नियुक्त्या आहेत ते पुढील आदेश येईपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जी 139 जे उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे त्यांची संपूर्ण प्रक्रिया झाली होती. परंतु त्यांना नियुक्ती आदेशच देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात जाऊन याचिका दाखल केली व त्याला ही जी भरती प्रक्रिया आहे त्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. जेव्हा पुढील आदेश प्राप्त होतील त्यानंतरच ही भरती प्रक्रिया आता होणार आहे. तर अशा प्रकारे सदर जी एस टी महामंडळाच्या बाबतीचं जे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद.